स्टॉक मार्केटमध्ये रोजचा डेली ॲव्हरेज टर्नओवर किती आहे? टर्नओवर म्हणजे काय? तर टोटल बाय व्हॅल्यू, टोटल सेल व्हॅल्यू, पॅन इंडिया लेवल ॲव्हरेज 4 ते 6 लाख करोड रुपये डेली. मग याच्यामध्ये रोज कोट्यवधी लोक ट्रेडिंग करतात. कोणी इंट्राडे करतं, कोणी पोझिशनल ट्रेड करतं, कोणी बी टी एस टी करतं, कोणी एस टी बी टी करतं, तर कोणी स्विंग करतं. वेगवेगळे प्रकार आहेत. पैसे कोणाला मिळतात, प्रॉफिट कोणाला होतो आणि लॉस कोणाला होतो, ही जी सायकल समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केट वेअर मनी एक्सचेंज फ्रॉम इम्पेशंट टू पेशंट. म्हणजे काय? 5-10% लोक फक्त ट्रेडिंग करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवतात. का? कारण ऑलमोस्ट 90% लोकांकडे ना पेशन्स नाही आहेत. ते फार इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे पेशन्स आपण कुठं सिलेबसमध्ये नाही आहे, पुस्तकात बघून शिकू शकत नाही आहे. किंवा कोणी एखादा आपला गुरु असेल, किंवा उदाहरण घ्या की मी तुम्हाला शिकवतो की इमोशन्स कंट्रोल करणं असंही बरं का, किंवा पेशन्स ठेवणं असंही बरं का ट्रेडिंग करताना. तुम्ही म्हणताल की अरे हां बरोबर बोलता सर तुम्ही, बट ॲट द टाईम ऑफ ॲक्च्युअल ट्रेडिंग यू कॅनॉट कंट्रोल युअर इमोशन्स. ठीक आहे, त्यासाठी आपल्याकडं आपल्याकडं पॉवरफुल टूल आहेच आहे, बेलबस मॅजिक ऑटो इंडिकेटर. तो विषय वेगळा आहे, पण इथं आपण थोडंसं वेगळं बोलतो आहे की स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करून प्रत्येक व्यक्तीला जर प्रॉफिट झाला असतं ना, कदाचित मार्केट बंद पडलं असतं, चाललं नसतं, किंवा प्रत्येक व्यक्तीला लॉस जरी झाला असता तरी मार्केट बंद पडलं असतं. हे का चालू आहे? कारण हे बॅलन्स्ड आहे. हे बॅलन्स्ड आहे म्हणून ज्या लोकांकडे पेशन्स आहेत त्यांचा प्रॉफिट होतो, ज्यांचा पेशन्स ज्यांच्याकडे पेशन्स नाही आहे त्यांचा लॉस होतो. हे बार्टर सिस्टम आहे, एक्सचेंज आहे, मनी एक्सचेंज आहे, हे समजून घ्या. मग तुम्ही कुठल्या बाजूला आहात? 5-10% जी लोक प्रॉफिट करून चांगल्या पद्धतीने पैसे कमवत आहेत, मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज करतायत, एक स्टेबल आहेत, स्टेबल इन्कम आहे त्यांचं ट्रेडिंग करून, का 85-90% आहात की बघू होते का नाही, किंवा मायासर नाही, स्टॉक मार्केट ट्रेडिंग करून काहीतरी चुकीच्या पद्धतीने करून लॉसेस करून आणि स्टॉक मार्केटच्या नावाने शिव्या घालणं, याच्यामध्ये तुम्ही आहात, याचा विचार तुम्ही करा. आणि तुम्ही कुठल्या प्रकारात मोडताय नक्की कमेंट करून सांगा मला, आपण त्यात इम्प्रूव्हमेंट करू. आणि मी तुम्हाला इथं खात्री देतो की आपण 5-10% आहोत. नक्की या गोष्टीचा विचार तुम्ही करा. हे जे आतमध्ये आहे ना तेच बाहेर येत असतं. येतं का लक्षात? येस, वी आर इन 5-10% आपण सक्सेसफुल ट्रेडर आहोत हे तुम्ही इमॅजिन करा, कामाला लागा आणि आपण व्हिक्टरी मिळवलेली असेल. व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा. आपण अशाच व्हिडिओमधून नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत कंटिन्युअस. थँक्यू, धन्यवाद.